तुळजापुरातील नैवेद्य। कुठलीही पूजा ही यथोचित पार पडली की देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा असते। तुळजापूर येथील तुळजा भवानीची पूजा ही दररोज परंपरेप्रमाणे मनोभावे होत असते। त्यानंतर देवीला परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवला जातो। पहिली पूजा अर्थात चरणतीर्थ पूजा ही सकाळी 4:30 वाजता महंत करतात। त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींतर्फे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून नंतर करवीर संस्थानाकडून आलेला दूध खिरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो। अशाच प्रकारे देवीचे अभिषेक, वस्त्रालंकार व मुख्य पूजेनंतर मुख्य भोपे पुजारी देवीला पुरणपोळीचा, गोड भात, चटणी, पापड आणि कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवतात। मातेला काजू बदाम यांचाही भोग दाखवतात। नंतर मातेला पाणी पाजले जाते व पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच मातेला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही मनोभावे दाखवतात। पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे देवीला मांसाहारी खारा नैवेद्य दाखवण्याची पण प्रथा आहे। खारा नैवेद्य दाखवण्याबाबत एक रोचक कथा पण प्रचलित आहे। जेव्हा भवानी मातेने महिषासूर राक्षसाचा वध केला त्यावेळी अंतिम समयी त्याने मातेकडे 2 वर मागितले। एक म्हणजे महिषासुराचे नाव हे मातेच्या आधी घेतले जावे आणि त्याला आवडतो तो नैवेद्य त्याला दाखवण्यात यावा। त्याप्रमाणे मातेला महिषासुर मर्दिनी असे संबोधले जाते। त्याचबरोबर मातेला जो खारा नैवेद्य दाखवला जातो तो तिच्या चरणांपाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो। मातेला फक्त शाकाहारी नैवेद्यच दाखवला जातो। जय भवानी कृपाळुवंत परशुरामाची माते आरती वो वाळू मन भावे वो वाळू मूळ माया रे लोके आनंदी जय देवी चतुर्श्रृंगी डोंगर वरुणी सत्यानंदातो वरुणी सत्यानंदातो त्रिगुण तिन्ही ताळ महा तिन्ही ताळाईच्या चरणी खेळतो चंड मुंड मर्दून महिषासुरवधया जातो महिषासुरवधया जातो घालून पाया स्थळी घालून चरणा स्थळी केला आपला रहिवासी आनंदी जय देवी जय राम जय भवानी कृपाळुवंत परशुरामाची माता।